विधानसभा उपचुनाव में एएनसी कांग्रेस उम्मीदवार रविंद्र धंगेकर के जीतने के बाद कांग्रेस कार्यकर्ताओं ने नासिक में कांग्रेस कार्यालय के सामने जल्लोष किया। इस मौके पर देखने में आया कि इस जश्न में महाविकास अघाड़ी पार्टी एनसीपी और ठाकरे गुट के पदाधिकारी व कार्यकर्ता भी शामिल हो रहे हैं। इन कार्यकर्ताओं ने ढोल नगाड़ा बजाकर तिनका बांटकर और पटाखे फोड़कर रविंद्र धंगेकर की जीत का जश्न मनाया। पदाधिकारियों ने भावना व्यक्त की कि महाविकास अघाड़ी ने एक साथ आकर यह जीत हासिल की है। साथ ही बढ़ती महंगाई से जनता परेशान है और कार्यकर्ताओं ने रविंद्र धंगेकर की जीत को महाविकास अघाड़ी की जीत बताया है। खरतर पुण्यातील कसबा मतदार संघातून आपण बघितलं असेल, इलेक्शन चालू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून धंगेकर निवडून येतील असं वातावरण होतं। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने बेकायदेशीर सरकार आलं आणि जनतेमध्ये एक रोष निर्माण झाला, त्यातच ज्या पद्धतीने भाजपने कसबा मतदारसंघामध्ये पैसे वाटप असेल आपल्या मीडियाच्या माध्यमातून पण आम्ही बघितलं, ज्या पद्धतीने सगळ्या प्रकारचे अमानवीय प्रकारचे सगळे त्यांनी आयडिया करण्याचा प्रयत्न केला, पण सामान्य जनतेने फार मोठी चपराकास त्यांना दिली। काल आपण बघितलं असेल सिलेंडरचे भाव वाढले, कमर्शियल सिलेंडर 350, घरगुती सिलेंडर 50 रुपयाने वाढलं, रोज पेट्रोलचे भाव वाढताय, महागाई वाढते, बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणात वाढते। अशा वेळेस सामान्य जनतेने मला वाटतं कसबा निवडणुकीमध्ये दाखवून टाकलं की सामान्य जनता काय करू शकते। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांचं, मग आमचे राहुल गांधी असतील, नानाभाऊ पटोले असतील, उद्धवजी ठाकरे असतील, आदरणीय शरद पवार साहेब असतील, अजितदादा पवार असतील, या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि मुळात त्या तिथल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक दिलाने इलेक्शन लढलं। अभी तो ये झाकी आहे, अभी तो दिल्ली बाकी आहे, महाराष्ट्रामध्ये परत महाविकास आघाडीचं सरकार या निमित्ताने येईल याची सुरुवात आजपासून झाली। हे अपेक्षित यश आहे आणि कसबा हा भाजपाचा बालेकिल्ला होता, त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय मिळणं म्हणजे हे आनंदाची बाब आहे। पिंपरी चिंचवडसुद्धा जर कलाटे त्या ठिकाणी लढले नसते तर तीसुद्धा महाविकास आघाडीला जागा मिळाली असती, परंतु भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी थोडी रणनीती वेगळी केल्यामुळं आमच्यातला जे उमेदवार अपक्ष त्याला रण केल्यामुळे ती भाजपला जागा राखता आली। परंतु कसबामध्ये ते चित्र बघायला मिळालं, कसबामध्ये प्रचंड पैशांचा पाऊस झाला, मोठमोठे नेते संपूर्ण मंत्रिमंडळ त्या ठिकाणी हजर असताना सुद्धा महाविकास आघाडीला विजय मिळाला, ती आनंदाची बाब आहे। BCN News के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।